राज्य उत्पादन शुल्क विभागाला पुण्यात चांगलंच धारेवर धरण्यात आलं. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी हप्त्यांचं रेकॉर्डच वाचून दाखवलं. तर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्तीच केली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला नकली पैशांचे खोके भेट देण्यात आले. कसा कसा हप्ता घेतात त्याची माहिती लिहिते प्रत्येक ठिकाणी याची वसुलीची यादी ही आणि तुम्ही वेगळे तुमच्याकडची लोक पैसे घेतात. आमदार रवींद्र धंगेकरांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरण सिंग राजपूत यांना अशा प्रकारे धारेवर धरलं. तुम्ही यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता गप असणार नाही. आम्हाला पोलिसांनी काय करू द्या, गव्हर्नमेंटनी काय करू द्या. त्यामुळे धंगेकर आणि राजपूत यांच्यात चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली. 54 बार सील करण्यात आलेले आहेत. यापूर्वी सुद्धा महिन्याभरामध्ये 100 कारवाई झालेली आहे. 50,000 टोटल 10 ते 12. तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी पोलिसांना हप्ता मिळत असल्याचा आरोप केलाय. मिळत असलेल्या हप्त्यांचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला. मिल्स 1 लाख राजबहादूर मिल्स, TTF रुपटो 5,000 बानेर, बँक स्टेज 90,000 विमान नगर अँड नॉर्थ वॉर्ड, स्काय स्टोरी 50,000, जिमीदा धाबा 50,000. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सकाळी चाल करून आले. सुषमा अंधारे, रवींद्र धंगेकर, मोहन जोशी यांनी हातात नकली नोटा घेऊन घोषणाबाजी करत कार्यालयात प्रवेश केला. अधिकाऱ्यांना जाब विचारून आणि हप्त्यांचं रेट कार्ड चव्हाट्यावर मांडून सुषमा अंधारे, रवींद्र धंगेकर यांनी अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं. बेकायदेशीर पब आणि रेग्युलराइज नसलेले बार यांच्यावर बुलडोझर कधी चालणार असा थेट सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला. सन्माननीय मोहनदादा जोशींनी त्यांना वेळ किती ते सांगितलं, ते वेळ आम्हाला सांगायला तयार नव्हते. तरीही आम्ही त्यांना 48 तासांचा वेळ दिलाय. 48 तासाच्या आज जे इल्लिगल बार असतील त्यावर ते कारवाई करणार असं म्हणालेत. जर ते कारवाई करणार नसतील तर मी आणि रवी भाऊ, जर हे सरकार बुलडोझरवाल्यांचं आहे, इथे तिथे बुलडोझर जर तुम्ही लावत असाल तर पुण्यातल्या इल्लिगल पब बार वरती बुलडोझर लावायला आम्ही तयार आहोत. याच्यामध्ये आमचं एकच म्हणणं आहे की हे बार बंद झाले पाहिजे, ही पब संस्कृती मिटली पाहिजे. छत्रपतींचं हे पुणे आहे, वैभवशाली इतिहास सांगणारे पुणे आहे, विद्येचं माहेर घर आहे आणि या घरामध्ये येणारा विद्यार्थी पब संस्कृती घेणार आहे का, अंमली पदार्थ घेऊन जाणार आहे का, ही परिस्थिती पालकांना चिंताग्रस्त झालेली आहे. पुण्यामधल्या कोणत्या हॉटेल आणि पब मधून किती रुपयांचा हप्ता जातो याची यादी वाचून दाखवली जात असताना शांतपणे ऐकून घेण्याची वेळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर आली. नियमानुसार आतापर्यंत कारवाई करण्यात आल्याचा तोकडा बजावही करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला. पब बार आणि हॉटेल मालकावरती कारवाई करण्याची दरवर्षी किंवा यापूर्वीच्या केसेस व्हायच्या त्या केसेस पेक्षा दुप्पट केसेसमध्ये वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी 550 पेक्षा जास्त गुन्हे या अनुदप्ती धारकावरती करण्यात आलेले आहेत, नोंदवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 17 परवाने सुद्धा निलंबित करण्यात आले. सांगतो ना मी, 17 परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत, 2 परवाने कायमस्वरूपी बंद करण्यात आलेले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागावर झालेल्या गंभीर आरोपानंतर या विभागाचे मंत्री असलेले शंभूराज देसाई यांच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. 50 बारवर आणि पबवर आमच्या विभागानं कारवाई केली. कारवाई करत असताना आमच्या अधिकाऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी स्थानिक पोलीस यंत्रणांची मदत घ्यायची तिथं पोलीस यंत्रणांची मदत घेतली आणि अशा पद्धतीनं अल्पवयीन मुलांना मध्य सेवा देणं, तिथं मर्यादा संपलेली वेळेची आहे ती मर्यादा उल्लंघन करून बार पब चालवणं, ह्या सगळ्या बाबी या आमच्या विभागानं त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत हप्तेखोरीचं रेट कार्ड जाहीर करून विरोधकांनी प्रशासन आणि सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत,
पुणे। कारवाई करतील।